गुड इव्हनिंग हॉल ऑफ यू तर आज आपण केमिस्ट्रीचा दुसरा पार्ट घेऊन आलो आहे आपलं या ग्रेडअपवर केमिस्ट्री आणि फिजिक्स याचे लेक्चर चालू आहेत तर आपण मागच्या महिन्यामध्ये आपण बायोलॉजी पाहितले त्याचे तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर्स पाहू शकता ग्रेडअपच्या पेड बॅचेस नुकत्याच आता काही दिवसातच लाँच होतील आज आपण केमिस्ट्रीचा ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक पाहणार आहोत तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे। देऊ शकता यस काही कमेंट बॉक्स तुम्हाला अवेलेबल आहे तिथं तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारू शकता त्याचं मी तिथं आन्सर करणार आहे आयोगाचे प्रश्न हे अत्यंत महत्वाचे असतात मागची जी झालेली कंबाईनची एक्झाम आहे लक्षात ठेवा ओके काल झालेला जो कंबाईनचा पेपर आहे त्या कंबाईनच्या पेपरला तब्बल सहा प्रश्न हे तब्बल सहा प्रश्न हे मागच्या प्रश्नावर अवलंबून होते ओके मागच्या आलेल्या प्रश्नावर अवलंबून होते दिस व्हेरी वेरी इम्पॉर्टंट म्हणजे पंधरापैकी सहा प्रश्न तुम्हाला जशाच तसे सुटले पाहिजे राहिला प्रश्न नऊ प्रश्नाचा तर नऊ प्रश्नासाठी तुम्हाला क्रेडअपची जी काही बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता इट्स ऑन यू आणि हा सहा सा, सहा प्रश्न तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कधी पण इथं क्लिअर केले जातील तर आपण स्टार्ट करूया येस आवाज होते आवाज येते ओके क्लिअर आवाज क्लिअर आहे चल स्टार्ट करूया आपण आता पहिले बारा प्रश्न आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेत तुम्हाला वीस सेकंदाचा वेळ मिळतो वीस सेकंदात तुम्हाला आन्सर करायचंय ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डायडॅश आहे येस ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डायडॅश आहे एमपीएससी दोन हजार पंधराला हा विचारला प्रश्न आहे पहिली बारा प्रश्न विचार आपण कंप्लीट केली त्याचं विश्लेषण कंप्लीट केलेलं रे बाबा यस ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी डॅश आहे हा इथं प्रश्न विचारलाय पर्सेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज इज चाळीस टक्के त्रेपन्न टक्के पंचाळीस टक्के पंचावन्न टक्के येस तुम्ही येस ओके समाधान येस गुड इव्हनिंग काय म्हणताय तुम्ही सर तुमचे क्लास लावायचे आहेत ओनली सायन्स ओके तुम्ही सायन्स या क्लास साठी या जे काही खाली नंबर दिलाय त्या नंबरला एकदा कॉल करा यस कॉल करून विचारून घ्या की एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे येस मग तुम्हाला ते सांगतील एक्झॅक्ट काय प्रोसेस आहे ओके ठीक आहे तर द परसेंटेज ऑफ कार्बन इन ग्लुकोज इज तर अशी पर्सेंटेज काढण्याची जी पद्धत आहे ती कशी असते तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाब घेतो एक ग्लुकोज आहे ग्लुकोज चा आहे सी सिक्स एच ट्वेल्व सिक्स यस हा ग्लुकोजचा काय आहे फॉर्म्युला आहे दिस इज द फॉर्म्युला ऑफ द ग्लुकोज ओके सी सिक्स एच ट्वेल्व सिक्स हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे मग आता पहिल्यांदा आपल्याला ह्या ग्लुकोजचं संपूर्ण वस्तुमान काढावं लागतं यस ग्लुकोजचं संपूर्ण वस्तुमान काढावं लागतं आता पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक मूलद्रव्याचं वस्तुमान माहित असणं गरजेचं आहे प्रत्येक मूलद्रव्याचं एक ठराविक वस्तुमान आहे म्हणजे हायड्रोजन पासून ते युरेनियम हायड्रोजनचं वस्तुमान एक आहे तर युरेनियमचं वस्तुमान वेगवेगळं आहे दोनशे पस्तीस दोनशे चौतीस दोनशे अडोतीस असे वेगवेगळे वस्तुमान आपल्याला इथे पाहायला मिळतात तर हे वस्तुमान आपल्याला पाठ करणं आवश्यक हो असतं तर कार्बनचं वस्तुमान असतं बारा मी इथं वर लिहितो हायड्रोजनचं एकाचं वस्तुमान असतं एक आणि ऑक्सिजनचं एकाचं वस्तुमान असतं सोळा आलं लक्षात आता तुमच्या रेणूमध्ये एकूण वस्तुमान किती भरलंय हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय ओके आपल्याला काय करायचंय हे कॅल्क्युलेट करायचं सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स आता सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स ह्याचे कार्बनचे एकूण सहा अणु आहेत बरोबर कार्बनचे एकूण किती सहा अणु आहेत बारा गुणिले सहा म्हणजे एकूण कार्बनचं वस्तुमान किती हो एकूण कार्बनचं वस्तुमान किती तर एकूण कार्बनचं वस्तुमान आहे बहात्तर सेव्हन्टी टू हे लक्षात येईल तुम्हाला गुट आता ह्याच्यात प्लस करायचं हायड्रोजन एकूण बारा आहेत एकाचं वस्तुमान एक बारा गुणिले एक टोटल वस्तुमान किती झालं बारा म्हणजे टोटल बारा हे हायड्रोजनचं वस्तुमान झालं ऑक्सिजन एकूण किती सहा आता अधिक करायचं सहा ऑक्सिजन एकाचं वजन सोळा या दोघांचा गुणाकार होईल सोळा सहाव म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो तर सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स मध्ये एकूण ग्लुकोज जे काही दिले ग्लुकोजचं चा रेणू भार किती असेल तर या सगळ्यांची बेरीज आणि या सगळ्यांची बेरीज जर केली मित्रांनो तर या सगळ्यांची बेरीज येते एकशे ऐंशी यस yes, आयोगाच्या प्रश्नाचं विश्लेषण आपण घेतोय आयोगाचे प्रश्न जर तुम्ही केले तर अपकमिंग डेज मध्ये तुम्हाला ज्या नवीन एक्झाम येतात त्या एक्झामला तुम्हाला प्रश्न सुटण्याची जास्तीत जास्त शक्यता असते तर एकशे ऐंशी हे एकूण ग्लुकोजचं रेणूभार भार आहे हे एकशे ऐंशीला रेणू भार म्हणतात येस एकशे ऐंशीला रेणू भार म्हणतात okay, ओके चलो ज्याला आम्ही काय म्हणतो मॉलिक्युलर वेट ज्याला काय म्हणतो मॉलिक्युलर वेट ओके ओके सिद्धू म्हणजे तुम्ही ऑफलाईन बॅच बघा ह्या सगळ्यात पहिली गोष्ट आपण इथं सध्या जे पाहतोय तो, तो हा ग्रेडपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ग्रेडअपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जे काही आपली चर्चा असेल ती ऑनलाईन बद्दलच असावी ऑफलाईन बॅचेस तुम्ही कुठल्या बोलताय पुण्यातल्या किंवा कुठल्या तर ते आपण वेगळ्या पद्धतीने डिस्कस करूया ओके सिद्धू समाधान तुम्हाला पण तेच माझा आन्सर असेल की आपण ज्या काही पर्टिक्युलर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जी काही माहिती आहे ते आपण त्या त्या प्लॅटफॉर्मवर डिस्कस करूया तर एकशे ऐंशी हे रेणूबार आहे ग्लुकोजचं विचारलं काय हो ग्लुकोज, का ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी किती असते तर एकशे ऐंशी मध्ये कार्बन किती आहे हो बहात्तर लक्षात येतं इथं बहात्तर दिसते का येस ओके एकशे ऐंशी मध्ये कार्बन किती आहे बहात्तर एकशे ला जर बहात्तर असेल बघा नीट बघा एकशे ला जर बहात्तर असेल तर शंभरला किती येस एकशे टक्केवारी विचारली ना तरह 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 चार्थ चार्थ तर आपल्याला टक्केवारी काढायची तर एकशे ऐंशीला जर बहात्तर असेल तर शंभरला किती तर अर्थातच याचा क्रॉस मल्टिप्लिप्लिकेशन होतं शंभर गुणिले बहात्तर भागिले एकशे ऐंशी ओके इट तर हे शून्य शून्य कटला अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर दहा आणि चारचा गुणाकार काय येतो चाळीस टक्के फोर्टी पर्सेंट येस दहा आणि चारचा गुणाकार काय येतो चाळीस टक्के फोर्टी पर्सेंट हा दहा आणि चारचा गुणाकार येतो हे आपल्याला इथं लक्षात आला पाहिजे ओके इट तर याचं उत्तर येतं चाळीस टक्के अशा पद्धतीनं तुम्हाला विविध प्रश्न विचारण्याची शक्यता असते तर ते तुम्हाला उत्तर लिहायचंय ओके चला नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही असणाऱ्या पैकी तुम्ही याचं उत्तर देऊ शकता अल्फा कणांचा शोध कोणी लावला वेगवेगळी कणे आहेत कणांचा शोध कोण लावला हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे अल्फा कणांचा शोध कोण लावला हा प्रश्न विचारलाय मी तर अल्फा कण म्हणजे काय घेतो येस अल्फा कण तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा अल्फा कण म्हणजे हेलियमचा हेलियमचा केंद्रक

अल्फा अल्फाकणांवर दोन पॉझिटिव्ह चार्ज असतो येस yes. त्रिधर एक उत्तर दिले आम्ही दोन म्हणतायत समाधान एक म्हणतायत गायकवाड एक म्हणतायत yes. यस अर्थातच yes. श्रद्धा एक प्रवीण एक ओके बघूया टू पॉझिटिव्ह चार्ज आहे यस yes. टू प्रोटॉन प्लस टू न्यूट्रॉन तर एकूण अल्फा कने हे कसे असतात असा प्रश्न विचारला तर अल्फाकणे हे धन प्रभारित असतात अल्फाकने हे धन प्रभारित असतात कारण कणात फक्त प्रोटॉन असतो फक्त प्रोटॉन असतो इलेक्ट्रॉन नसतो अशा कणांचा शोध लावला रुदर फोडनी दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे तर अल्फाकनांचा शोध कोण लावला रुदर फोडने कणांचा शोध लावला हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसी क्यू कणांचा शोध रुदर लावला जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला येस जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि मादाम क्युरी यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटी हा शब्द दिला यस ऍक्टिव्हिटी किंवा थोडक्यात काय किरणोत्सारिता हा महत्वाचा शब्द मादाम कामा यांनी दिला आता आईन्स्टाईननी काय केलं नाही यस ग्रॅव्हिटेशनल वेव्स आहेत भरपूर साऱ्या इज टू एम सी स्क्वेअर आहे येस तर हे आपल्याला शास्त्रज्ञांची नावं पाठ असणं आवश्यक आहे चलो नेक्स्ट ऑक्सिजनच्या निसर्गात किती आयसोटोप्स आढळतात ओके ऑक्सिजनच्या निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळतो ऑक्सिजन हा निसर्गात किती आयसोटोप्समध्ये आढळतो याचं उत्तर तुम्हाला देणं आवश्यक आहे तर बघू याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे बघा प्रत्येकाला आयसोटोप्स असतात येस प्रत्येकाला आयसोटोप्स असतात आयसोटोप्स म्हणजे काय रे बेटा बेटानो आयसोटोप्स म्हणजे काय मित्रांनो टोप्स म्हणजे ज्यांचा टोप वेगळा आहे येस ज्यांचा टोप वेगळा आहे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये कार्बन सहा बारा कार्बन सहा तेरा म्हणजे ह्या दोघांचा टोप म्हणजे डोक्यावरच वेगळं दिसते का म्हणजेच ज्यांचा ऍटोमिक मास वेगळा आहे येस yes, ज्यांचा ऍटोमिक मास डिफरंट आहे ओके okay, ज्यांचा ऍटोमिक मास डिफरंट आहे परंतु ऍटोमिक नंबर मात्र सारखा आहे येस yes, ऍटोमिक नंबर मात्र सारखा आहे दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट येस ज्यांचा मास वेगळा आहे नंबर सारखा आहे या आयसोटोप्स म्हणतात तर तुम्ही उत्तर दिले दोन दोन येस yes, दोन ओके okay, रेणुका दोन म्हणतात श्रीधर अमित तर अर्थातच याचं उत्तर येतं दोन ऑक्सिजनला प्रमुख तीन आयसोटोप्स आहेत ऑक्सिजन आठ सोळा ऑक्सिजन आठ सतरा आणि ऑक्सिजन आठ अठरा यस हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे ऑक्सिजन ऑक्सिजनचे हे तीन प्रमुख आयसोटोप्स आहेत हे सर्वांनी लक्षात घ्या ऑक्सिजनचे हे प्रमुख तीन आयसोटोप्स आहेत ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोपच्या स्वरूपात आढळतं तीन आयसोटोपच्या स्वरूपात आढळतं हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे चलो नेक्स्ट कडे उळूया आपण रेणूमध्ये डॅश डॅश बलाद्वारे एकत्रित केले जातात ऍटम्स आर हेल्ड टुगेदर इन अ मॉलिक्यूल ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल एच टू आहे एच टू मध्ये कोणते कोणते है, आहेत हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन तर ह्या फोर्सला काय म्हणतात विच इज दिस फोर्स लक्षात येतं या फोर्सला काय म्हणतात काय या फोर्सला काय म्हणतात फोर्स इन बिट्वीन द ॲटम्स ऑफ द मॉलिक्यूल यस रेणू मधल्या अनुंच्या बलाला नेमकं इथं काय म्हटलंय हे लक्षात ठेवायचंय डायपोल डायपोल वँडरवाल्स इंट्रामोलॉलिक्युलर इंटरमोलिक्युलर असे इथं वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत यस तर बघूया आपल्याला हे लक्षात तुम्हाला कोणाकोणाला याचं उत्तर देता येतं ओके लेट सी ओके एक रोहित म्हणतायत एक गायकवाड म्हणतायत दोन अमित दोन रेणुका परत दोन श्रीधर दोन यस गुड आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा ओके एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला इथं लक्षात यायचं वेरी वेरी इम्पॉर्टंट येस दोन प्रकारचे फोर्स असतात दोन प्रकारचे फोर्स असतात एकाला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर इंट्रामॉलिक्युलर एकाला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर इंट्रा या शब्दाचा अर्थ काय माहितीये का इंट्रा या शब्दाचा अर्थ काय च्या आत येस इंट्रा या शब्दाचा अर्थ काय च्या आत कोणाच्या मॉलिक्युलच्या मॉलिक्युलच्या आत फोर्स म्हणजे हा पूर्ण एच टू आहे एच टू च्या आत असणारा फोर्स म्हणजेच ऍटम मधला फोर्स अर्थातच इंट्रामॉलिक्युलर हे दोन मध्ये असतो आणि इंटरमॉलिक्युलर हा दोन रेनू मध्ये असतो दोन मध्ये जर विचारलं आनू कोणत्या बलानं असतात म्हटलं तर इंट्रामॉलिक्युलर सांगायचं म्हणजे दोन नंबर उतर येतं इंट्रामॉलिक्युलर आणि जर मी असं म्हटलं की ह्या मध्ये म्हणजे एखाद्या कुठल्या तरी भांड्यामध्ये मी पाणी घेतलं तर ह्या पाण्यातले रेनू एकमेकांशी कोणत्या बलाने घट्टरित्या बांधील आहेत या पाण्यातील रेणू एकमेकांशी कोणत्या घट्ट कोणत्या बलाने हे आहेत तर इथं मात्र उत्तर आपल्याला काय येणं गरजेचं आहे इथं उत्तर येणं गरजेचं आहे इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट राईट ओके ठीक आहे तर उत्तर काय येतं याचं इंट्रा मॉलिक्युलर याचं उत्तर काय येतं इंटर मॉलिक्युलर एच टू एच टू दरम्यान जर असेल तर इंटरमॉलिक्युलर यस yes, एच टू एच टू दरम्यान असेल तर काय म्हणता येईल नेक्स्ट yes, तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांचा आलं एक चुकलंय फक्त हल्ली कोणते विधान चुकीचे आहे ओके सलेक्ट द रॉंग स्टेटमेंट म्हणजे चुकीचं विधान इथं तुम्हाला विचारलं ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट आता फार मोठा प्रश्न आहे त्याला तुमचा वेळ तुम्ही घ्या प्रत्येक जीवित प्राणी कार्बन मधून सी चौदा घेतो प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात सी चौदा असतो मृत्यूनंतर जीव एकाच प्रमाणात कार्बन फेकतो अर्धा सी चौदा मृत्यूनंतर पाच हजार पाचशे अडुसष्ट वर्षांना होतो ज्यास हाफ लाईफ ऑफ सी चौदा असे म्हणतात ही पद्धत पुरातत्वशास्त्रात कालक्रमवारी ठेवण्यास वापरतात ही पद्धत एफ डब्ल्यू लिबी यांनी शोधून काढली ज्यांना याकरिता पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले येस मोठा प्रश्न आहे राज्यसेवा दोन हजार तेराला आलेला आणि मस्त प्रश्न इंटरेस्टिंग प्रश्न आहे खाल खालीलपैकी खालील कोणते विधान चुकीचे आहेत यस कोणते विधान चुकीचे आहेत प्रत्येक जीवित प्राणी मधून सी चौदा घेतो प्रत्येक जीवात एकाच प्रमाणात सी चौदा असतो म्हणजे थोडक्यात सगळं बरोबर आहे इथे एकच महत्वाचे चुकीचं वाक्य दिले ते म्हणजे ज म्हणजे फक्त तीन लिबियांनीच शोध लावलाय लिबियाना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले लक्षात येते लिबियांनी शोध लावलाय लिबियांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले परंतु ते रसायनशास्त्रातले मिळाले कशातले मिळाले रसायनशास्त्रातले मिळाले लक्षात येते व्हेरी वेरी, वेरी इम्पॉर्टंट ओके केमिस्ट्री मधले मिळाले हे आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे का इथं काय दिलंय फिजिक्स दिले इथं काय दिले फिजिक्स दिले तर फिजिक्स नसून उत्तर काय असतं केमिस्ट्री केमिस्ट्री मधले त्यांना एस केमिस्ट्री केमिस्ट्रीमधलं नोबेल पारितोषिक मिळालंय ज्यांना हे कळतंय ओके ज हे विधान चुकीचं फ पण बरोबर आहे लिबियांनीच ही पद्धत शोधून काढली यस श्रद्धा तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लिबियांनीच ही पद्धत शोधून काढलेली ओके व्हॉट इट चलो नेक्स्ट क्वेश्चन जोड्या जुळवा एका साईडला किरणोत्सारी पदार्थ दिलाय एका साईडला उपयोग दिलेत बघूया यस याचं काय जोड्याला येऊ शकतं युरेनियम युरेनियमचा उपयोग कुठे केला जातो बरं युरेनियमचा उपयोग नक्कीच एका जागी केला जातो त्याचं नाव आहे अनुभट्टी दॅट इज अॅटॉमिक रिॲक्टर ओके कशासाठी बाबा इंधन म्हणून यस कशासाठी मित्रांनो इंधन म्हणून उपयोग केला जातो ओके हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे म्हणजे इंधन म्हणून वापर केला जातो इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहेत समोर म्हणून युरेनियमचा वापर रिएक्टर मध्ये म्हणजे अ ला चार निवडायचं अ ला चार इथं आहे म्हणजे पहिल्यांदा ही एक कट करा तीन कट करा उरलं दोन आणि चार म्हणजे उत्तर एक तर दोन येणार आहे नाहीतर चार येणार आहे हे तर निश्चित झालं हे तर समजते सगळ्यांना यस मग आता प्रश्न विचारलाय कोबाल्ट कोबाल्टचा उपयोग हा कोबाल्टमधून गॅमा किरणे मधून गॅमा किरणांचं उत्सर्जन होतं यस गॅमा किरणांचं आणि म्हणून कोबाल्ट कर्करोगावरील औषध म्हणून ओळखलं जातं येस किंवा उपचारासाठी रेडिओथेरपी ज्याला म्हणतो आपण म्हणजे एखाद्या गॅमा किरणांचा मारा करून कॅन्सर पेशी मारण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो बला एक येतं ब ला एक आणि दोन म्हणजे उत्तर येतो दोन नंबर कारण ब ला एक असणार एकच आहे ला दोन आयोडीन हे आपल्या गलगंड म्हणजे ट्रीटमेंट साठी हा याचा उपयोग केला जातो आणि कार्बन आताच मी सांगितलं कार्बन कशासाठी वापरतात आश्मांचे म्हणजेच जे काही जुने पदार्थ आहेत त्यांचं वय काढण्यासाठी उपयोग केला जातो लक्षात आलं पाहिजे ओके गॉट इट चलो नेक्स्ट आता एक मोल पदार्थ म्हणजे किती ओके आता एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एम सीकेड्रोज नावाचा शास्त्रज्ञ आहे कोण अवॅगेड्रोज नावाचा शासन या ॲवॅगेड्रोज नावाच्या शासनाने हे सांगितलं की कोणत्याही मोल पदार्थामध्ये रेणूंची संख्या फिक्स असते म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मोल ऑक्सिजन एक मोल ऑक्सिजन मध्ये जेवढे पदार्थ असतात जर एक्स एवढे रेणू असतात तर एक मोल नायट्रोजन मध्ये सुद्धा एक्स एवढेच रेणू असतात लक्षात येते म्हणजे हे आपल्याला बाब लक्षात आली पाहिजे की एखादं समजा एवढी जागा आहे एवढ्या जागेत एक मोल नायट्रोजन टाकलाय तर एक मोल मध्ये हे तेवढेच रेणू आहेत जेवढे रेणू एक मोल ऑक्सिजनमध्ये असतात म्हणजे जगातील कोणत्याही पदार्थात एक मोलमध्ये किती रेणू असतात या संख्येला ॲव्हॅगेट्रोज नंबर म्हणतात लक्षात येते या संख्येला काय म्हणतात अवॅगेट्रोज नंबर म्हणतात अर्चना श्रद्धा ओंकार मेघा श्रीधर येस या लोकांनी उत्तर एकदम बरोबर दिलेलं आहे येस गुड तर उत्तर येतं सहा गुणले दहाचा तेवीस दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि याला काय म्हणतात ऍवॅगेड्रोज क्रमांक किंवा आग, नंबर नंबर याला काय म्हणतात ऍव्हेगेड्रोज नंबर दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक मोल ऑक्सिजन मध्ये जेवढे पदार्थ असतात म्हणजे एक मोल ऑक्सिजन मध्ये सुद्धा सहा गुणले दहाचा तेवीसच रेणू असतात आणि तेवढेच रेणू एक मोल नायट्रोजन मध्ये असतात किंवा कोणताही पदार्थ घ्या वन मोल ऑफ एनी सबस्टन्स हॅव सिक्स इंटू ट्वेन्टू ट्वेंटी थ्री मॉलिक्युल्स येस लक्षात येते म्हणजे एक मोल ऑक्सिजन म्हणजे थोडक्यात बत्तीस ग्राम ऑक्सिजन यस yes, एक मोल नायट्रोजन म्हणजे अठ्ठावीस ग्राम नायट्रोजन तर त्याच्यामध्ये ते तेवढे ते पदार्थ असतात असं इथं म्हटलेलं आहे येस yes, बरोबर yes. येस बरोबर सर्वांचं उत्तर बरोबर आहे आता नेक्स्ट प्रश्न काय विचारलाय बघा बर नेक्स्ट प्रश्न काय विचारलाय मॅग्नेशियमची संयुजा दोन आहे वक्लोरीनची संयुजा एक आहे तर मॅग्नेशियम क्लोराइड चे रेणुसूत्र काय असेल हा एसटीआय दोन हजार बाराला आलेला प्रश्न आहे संयुजेनुसार आम्ही मॉलिक्युल तयार करतो म्हणजे समजा मॅग्नेशियम ची संयुजा दोन आहे मॅग्नेशियम ची संयुजा दोन आहे याचा अर्थ मॅग्नेशियम दोन इलेक्ट्रॉन देतो येस आणि मॅग्नेशियम हा धातू आहे आणि धातू इलेक्ट्रॉन काय करतात मित्रांनो देतात त्यामुळे मॅग्नेशियम धातू आहे मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि दुसरा आहे क्लोरीन बघा नीट लक्षात घ्या क्लोरीन क्लोरीन हा अधातू आहे आणि अधातू इलेक्ट्रॉन घेतात इथंच दिलंय बघा इथंच दिलंय संयुज एक आहे तर क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो मॅग्नेशियम एक इलेक्ट्रॉन देतो म्हणून मॅग्नेशियम कडे किती क्लोरीन जातील कडे किती क्लोरीन जातील कारण मॅग्नेशियम देणार किती दोन एक क्लोरीन घेणार किती एक म्हणजे कडे किती क्लोरीन जातील दोन आलं का लक्षात म्हणजे हा देणार आहे दोघ दोन कारण हे दोन देतो म्हणजे दोन संयुज आहे दोन इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे तर त्याच्याकडे घ्यायला किती जण जातील दोन क्लोरीन जातील म्हणून मॅग्नेशियम आणि क्लोरीनला एकत्र यायचं असेल तर एम जी सी एल टू हा मॉलिक्यूल तयार होतो तुम्ही दिलेला श्रीधर अर्चना श्रद्धा यस नाही श्रीधर आणि अर्चना यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे येस गुड नाही येस एकच बर उत्तर बरोबर आहे ओके एम जी सी एल टू उत्तर कळालं एम जी सी एल टू मग आता हेच बघा हेच जर तुम्ही अॅल्युमिनियमच्या बाबतीत बोलत असाल येस युअर बुक अँड ऑनलाईन रिव्हिजन बॅच गिव्ह मी सपोर्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच येस आभारी आहोत मी पण आभारी आहे तुमचा येस तर आता अल्युमिनियमच्या बाबतीत बोलूया अॅल्युमिनियम तीन इलेक्ट्रॉन देतो येस अॅल्युमिनियम तीन इलेक्ट्रॉन देतो म्हणून अॅल्युमियम सोबत जर क्लोरीनला यायचा असेल तर एल सी एल थ्री तयार होतो कारण क्लोरीन घेणार आहे एकच अल्युमिनियम एकच अॅल्युमिनियम तिघाला देणार आहे म्हणून एका अॅल्युमियम ला तीन क्लोरीन लागतील यस म्हणून अॅल्युमिनियम सोबत एल सी एल थ्री तयार होईल येस एल्युमिनियम सोबत ए एल सी एल थ्री तयार होईल हे आपल्याला इथे लक्षात यायला पाहिजे ओके गॉट इट सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आता हायड्रोजन या मूल वैशिष्ट्य काय आहे है? येस हायड्रोजन या मूलद्रव्याचं वैशिष्ट्य काय आहे हायड्रोजनच्या है? अणुच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो हायड्रोजनच्या अणुच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो बघा ज्यावेळेस एखादा प्रश्न विचारलाय आणि प्रश्नामध्येच तुम्हाला एक बाब दिलीये एक शंभर टक्के वाक्य सकारात्मक आहे आणि त्याच्याच विरोधी नकारात्मक वाक्य एक आहे म्हणजे दोन वाक्य इथं लक्षात घ्या एक पॉझिटिव्ह वाक्य एक निगेटिव्ह आहे हे एकमेकांचे दोघ विरोधक आहेत अर्थातच ह्या दोन्हीपैकी एकच उत्तर येतं हे आणि हे उत्तर येणारच नाही कारण ह्या दोन्हीपैकी एक वैशिष्ट्य कोणते विचारले ना तर हायड्रोजनच्या अणुच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो किंवा नसतो दोन्हीपैकी एकच उत्तर येणार आहे असे बरेच प्रश्न विचारले जातात त्यामुळे असे प्रश्न सोडवायचेच म्हणजे हे तुम्हाला एक कळालं की हे आणि हे येणारच नाही ये हे आणि हे ये येणारच नाही तर आता हायड्रोजन असतो वन वन एकच प्रोटॉन एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन त्यामुळे हायड्रोजन कडे काय नसतो न्यूट्रॉन म्हणून दोन नंबरचं वैशिष्ट्य एकदम बरोबर आहे की हायड्रोजन कडे न्यूट्रॉन नसतो येस कडे न्यूट्रॉन नसतो हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे गुड चलो मेघा श्रीधर श्रद्धा यस यापैकी श्रीधरनी एक उत्तर दिले ते चुकीचं होतं बाकीच्या बरोबर आहेत गुड चल आता मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे काय जे आताच मी डिस्कस केलं द आयसोटोप्स ऑफ आयसोटोप्स ऑफ इलिमेंट्स म्हणजे काय मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यांचा टोप वेगळा असतो एस सी सिक्स एच ट्वेल्व सी सिक्स एच थर्टीन सी सिक्स एच सॉरी सी सिक्स एच फोर्टीन कसं आहे सी सिक्स असं म्हणायचं नाही कार्बन सहा बारा कार्बन सहा तेरा कार्बन सहा चौदा ही कार्बनची एकमेकांची आयसोटोप्स आहेत म्हणजे ज्यांचा काय सारखा आहे झड आणि झड काय ऍटॉमिक नंबर काय वेगवेगळा दिसतोय तुम्हाला ऍटॉमिक मास म्हणजे या तिघांचा ऍटॉमिक मास वेगळा आहे परंतु या तिघांचा ॲटॉमिक नंबर सारखा आहे म्हणजे अनु क्रमांक सारखा परंतु अनुवस्तुमानांक भिन्न यालाच एकमेकांचे आयसोटोप्स म्हणतात एक नंबरचं उत्तर बरोबर आहे प्रवीण मेगा यांनी उत्तर दिलं बरोबर आहे अनुक्रमांक सारखा परंतु अनु वस्तुमानांक भिन्न दुसरे दोन लागू होत नाहीत येस त्यामुळं पहिल्या नंबरचं उत्तर इथं ये येतं येस गुड काही तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही डाऊट लगेच विचारा मला मी तो लगेच क्लिअर करून घेतो पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य डॅश आहे येस ज्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे ऑक्टेट कम्प्लीट असणारा मूलद्रव्य कोणता यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनची संख्या माहीत पाहिजे आणि टू यांचा वर्ग हे सूत्र माहित पाहिजे पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त अठरा इलेक्ट्रॉन चौथ्या कक्षेत जास्तीत जास्त बत्तीस इलेक्ट्रॉन हे दोन यांचा वर्ग या सूत्रांनी काढता येतं यस हे दोन यांचा वर्ग या सूत्रानं तुम्हाला काढता येतं दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू यचा वर्ग इलिमेंट हॅव्हिंग कम्प्लीट ऑक्टेट इज मॅग्नेशियम सोडियम न्यूऑन हेलियम ओके आता मॅग्नेशियमकडे एकूण असतात बारा इलेक्ट्रॉन सोडियमकडे असतात एकूण अकरा इलेक्ट्रॉन निऑन नावाचा गॅस आहे याच्याकडे असतात अकरा इलेक्ट्रॉन हिलियमकडे असतात दोन इलेक्ट्रॉन आता ह्या इलेक्ट्रॉनची संख्या जरी घेतली मॅग्नेशियम मध्ये पहिल्या कक्षेत महत्तम दोन दुसऱ्या कक्षेत आठ तिसऱ्या कक्षेत दोन म्हणून पूर्ण अष्टक आहे का ह्या अष्टक म्हणजे सगळ्यात शेवटची कक्षा तर शेवटची कक्षा आठ न पूर्ण आहे का ची नाही त्यामुळे मॅग्नेशियम उत्तर येणार आहे का नाही त्यानंतर आम्ही सोडियमकडे वळू पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत आठ आठवण दोन दहा उरला एक म्हणून महत सॉरी बाहेरली कक्षा आठ न पूर्ण आहे का नाही येस बाहेरली कक्षा आठ न पूर्ण आहे का नाही आता याचा अष्टक पूर्ण होण्याची शक्यताच नाही आहेतच कडे दोन इलेक्ट्रॉन म्हणून निऑन हे उत्तर येतं येस कडे सॉरी दहा इलेक्ट्रॉन असतात येस निऑन हे उत्तर येतं कडे असतात दहा इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत दोन दुसऱ्या कक्षेत आठ याची बाह्यतम कक्षा आठ न पूर्ण आहे याला अष्टक पूर्ण असे म्हणतात म्हणून अशा प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या माहीत असणं आवश्यक असतं यस काय माहीत असणं आवश्यक असतं इलेक्ट्रॉनची संख्या माहीत असणं आवश्यक आहे हे सर्वांनी लक्षात घ्या ओके त्यामुळे निऑन हे उत्तर येते यांना नोबेल गॅसेस म्हणतात निऑन झिनॉन क्रिप्टॉन हेलियम येस यांना नोबेल गॅसेस म्हणतात चोवीसावा प्रश्न पुढचा दिलाय अनुक्रमांक म्हणजे काय यस ॉट इज मीन बाय द ऍटोमिक नंबर ऍटोमिक नंबर हा फार सोपा प्रश्न आहे मग या प्रश्नाला काही जास्त ह्याची गरज नाही जास्त डोकं खाजवायची गरज नाही सिंपल प्रश्न आहे येऊन जातो व्हॉट इज द ऍटोमिक नंबर नंबर ऑफ प्रोटॉन की नंबर ऑफ न्यूट्रॉन काप्रोटॉन अँड न्यूट्रॉनची संख्या काप्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या इथं क्रमांक हा शब्द इथं दिलाय त्यामुळे हे सर्वांना आलंच पाहिजे ह्याच्यात काही कॉम्पिटिशन बनवायची गरज नाही केवळ प्रोटॉनच्या संख्येला अनुक्रमांक म्हणतात इलेक्ट्रॉनच्या संख्येला म्हणण्याचं का नाही ओके हा डाउट मनात आणू नका प्रोटॉन इलेक्ट्रॉन जरी सारखे असतील तरी अनुक्रमांक म्हणजे केवळ प्रोटॉनची संख्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या असं म्हणणं टाळा यस म्हणून आपण लक्षात ठेवणार केवळ प्रोटॉनची संख्या येस सह तुम्ही तीन नंबर उत्तर देताय ते चुकीच आहे येस लक्षात येते सीमा प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन जे म्हणताय मी परत तुमच्यासाठी खास करून एक पॉईंट सांगतो सीमा की प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन असं म्हणण्याच्याऐवजी प्रोटॉनची संख्या एवढंच म्हणा येस प्रोटॉनची संख्या एवढंच म्हणा कारण काय होतं पहिला पर्याय म्हणले प्रोटॉनची संख्या दुसरा पर्याय म्हणले इलेक्ट्रॉनची संख्या तर दोन्हीपैकी एकच निवडायचंय तर प्रोटॉनची संख्याच निवडा परत एकदा सांगतो येस प्रोटॉनची संख्याच निवडा ओके वॉट इट प्रवीण येस राईट चार नंबर येणार नाही अर्चना एकच नंबर येणार आहे येस सीमा लक्षात आलं श्रद्धा तुमचं तीन नंबर म्हणताय ते ऍटोमिक मास झालं येस तुम्ही जे म्हणताय ते काय झालं एटॉमिक मास झालं ह्याला मास म्हणतात ओके इट ह्याला काय म्हणतात मास ओके राईट आणि प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या प्लस इलेक्ट्रॉनची संख्या अशी संकल्पना नाही अशी कोणतीही संकल्पना नाहीये हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे ओके चल तर अशा प्रकारे संपूर्ण ऍटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक आपण पाहितलेला आहे यस yes, सामान्य विज्ञानचं आपलं सहावं एडिशन आपण रिलीज केलेला एक महिना झालं लास्ट झालेल्या कंबाईनच्या परीक्षेत बारापैकी तब्बल तेरा प्रश्न आपल्या पुस्तकातली होती एक दोन प्रश्न फक्त आपल्या पुस्तकाचा संदर्भ लागत नाही नाहीतर अदरवाईज पंधरापैकी सॉरी बारापैकी नाही पंधरापैकी एकूण तेरा प्रश्न आपल्या पुस्तकातली होती तुम्ही सर्वांना याचा भविष्यातही फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो येस तुमचे काही डाउट्स आहेत का रे डाउट्स असतील तर विचारा बिंदास् विचारा मी तुमचे डाउट्स क्लिअर करतो येस डायरेक्टली तर क्लिअर करतो एनी वन हॅव डाऊट आहे का डाऊट रे डाऊट असेल तर विचारा दॅट शुड बी रिलेटेड टू द सायन्स सब्जेक्ट ओके बाकी काही असेल ओके okay. तर ते आपण डिस्कस करूया येस yes, सर ओके okay. चलो नो प्रॉब्लेम ओके चलो ठीक आहे थँक्यू थँक्यू चलो बाय बाय गुड नाईट